आपली मुले किती मोठी होऊ द्या, त्यांना मिठीत घेत चला, स्पर्शात मोठी ताकद असते, जगातली सर्वात पॉवरफुल आईची मिठी आहे, असे महाराष्ट्र राज्याचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 32वा स्मृती दिनानिमित्त श्री आदर्श ऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे सांगतेचे 7वे पुष्प माझे कुटुंब माझे सौख्य या विषयावर गुंतताना ते बोलत होते. यावेळी प्रेमराज बोथरा यांच्या हस्ते त्यांना मोत्याची माळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संतोष गांधी, सुरेश कटारिया, सपना कटारिया, सीमा मुनोत, सिमरन मुनोत आदी उपस्थित होते. शत्रूला मित्र करणे म्हणजे वीर आणि शत्रुत्व संपवणे म्हणजे महावीर अशी व्याख्या मांडताना त्यांनी आनंद ऋषी महाराजांचा जन्म हा जगाच्या गरजेसाठी झाला असल्याची भावना व्यक्त केली. तसेच मोबाईलमधून निघणारे 27 रंग आरोग्यास अत्यंत घातक आहेत, त्याकरता मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा असा सबुरीचा सल्लाही देशमुख यांनी दिला. व्याख्यानमालेच्या सांगतेप्रसंगी शहर आणि उपनगरासह पाहुणे म्हणून आलेले श्रोतेही उपस्थित होते. पाहूया इंद्रजित देशमुख यांचे माझे कुटुंब माझे सौख्य या विषयावरील व्याख्यान. व्याख्यानमालेच्या अखेरच्या पुष्पासाठी उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी, धामधुमीचा काळ बाहेर सुरू आहे. बऱ्यापैकी पुरुषांची संख्या इथं आहे. तिकीट कोणाला मिळणार या चर्चेला थोडासा विराम देऊन इथं हे सगळेजण उपस्थित आहेत. एवढा मोठा त्याग आपण केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. आणि माझ्या आया बहिणी, 7 ते 9 जो प्राईम टाईम आहे ती सध्या काय करते अशासारख्या मालिकांच्यातून स्वतःला बाजूला काढून इथंपर्यंत आलेले आहेत त्याबद्दल माझ्या आया बहिणींनाही मनापासून नमस्कार करतो. आज तुकाराम बीज आहे आणि भगवान महावीरांना वंदन करण्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. महापुरुषांचं आमच्या आयुष्यामध्ये येणं कशासाठी असतं आणि आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये नेमका फरक कोणता असतो याविषयी असं म्हटलं जातं की तुकोबराय असं म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही बरोबर होतो वैकुंठामध्ये, आमचं चांगलं चाललं होतं, पण आता आम्हाला इथं यावं लागतं. याचं कारण आहे की ज्या वेळेला माणूस नावाची जात माणसासारखी वागायची बंद होते, पातळी पूर्ण घसरते, त्यावेळेला आम्ही आमच्या अगोदर जन्मलेले की ज्यांनी या मानवी जीवनाची उंची खूप वाढवली होती अशा लोकांना स्मरण करून ते जसं आचरण करत होते तसं आचरण जगाला शिकवण्यासाठी आम्ही आलो असं म्हणतो. आठ राणी भरले जग झाडू संतांचे मार्ग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेव असं म्हटलं. संत ज्या मार्गानं गेले, महापुरुष ज्या मार्गानं गेले, सत्पुरुष ज्या मार्गानं गेले, त्या मार्गावर आता घनदाट जंगल झालेलं आहे. अज्ञानाचं जंगल झालं आहे, अविचाराचं जंगल झालं आहे, अधर्माचं जंगल झालं आहे. ती वाट पुन्हा एकदा साफ करण्यासाठी जनसामान्यांना त्या वाटेवर चालून आपल्या आयुष्याची यथार्थता पूर्ण करण्यासाठी आम्ही जन्माला आलो आहोत असं. सर्वसाधारण माणूस जन्माला येतो ते 3 कारणाने येतो आणि महापुरुष जन्माला येतात ते एकाच लॉ ऑफ नेसेसिटीने येतात. सर्वसामान्य माणसं जन्माला येतात त्याचं पहिलं कारण असं सांगितलं की लॉ ऑफ इव्होल्युशन, क्रमविकासाचा सिद्धांत. 6व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला जातो आहे की हे भगवंता, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये साधना केली, पुण्याई केली, तपश्चर्या केली, साधना केली, पण तू भेटलाच नाहीस, मुक्ती नाही मिळाली, कैवल्य नाही प्राप्त झालं, बुद्धत्व नाही प्राप्त झालं,
तर त्या जीवाचं काय होतं हा प्रश्न विचारला, त्याला उत्तर खूप सुंदर दिलं भगवंत भगवंतानी. ते म्हणतात की शुचिनाम श्रीमतान गे. क्रमविकासानुसार हा विकसित होत आलेला जीव अशा घरामध्ये जन्म घेतो की जे घर अखंड पुण्याईनं वाहत आहे, जे घर म्हणजे मंदिर आहे, ज्या घरातला प्रत्येक माणूस हा देवतुल्य आहे, अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरणसेवा पांडुरंग असं म्हटलं. मी हे आपल्या बाबतीमध्ये यासाठी बोलतो आहे की जी लक्षणं मी आत्ता सांगतोय, कदाचित एखादं लक्षण त्यामध्ये असेल तर आपल्या लक्षात येईल की आपलं येण्याचं कारण कोणतं आहे आणि महापुरुष कोणत्या कारणाने येतात. जर आम्ही अशा घरात जन्माला आलेलो असू, भले दारिद्र्य असेल आमच्या घरामध्ये, पण विचारांची उंची खूप आहे, साधना नित्य आहे, तर समजून चालायचं की क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार आम्ही योग भ्रष्ट म्हणून जन्माला येतो असं. दुसरा सिद्धांत ते सांगतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड रिपल्शन. ऋणानुबंधाच्या सिद्धांतानं काही माणसं जन्माला येतात. आमचं एकमेकांच्यावर धनाचं प्रेमाचं ऋण असतं शिल्लक, तेवढं ऋण फेडलं की आम्ही निघून जातो. काही माणसांच्या येण्याचं प्रयोजन असतं लॉ ऑफ जस्टिस, म्हणजे कर्मन्यायाचा सिद्धांत. आयुष्यभर कोणाचं तरी दुश्मनी, आयुष्यभर कोणाची तरी ईर्षा, आयुष्यभर कोणाचा तरी द्वेष, भावाभावाचा असेल, चुलथ्या पुतण्याचा असेल, जावाजावांचा असेल, सासूसुनेचा असेल, या गोष्टीचा पांग फिटल्याशिवाय मृत्यू येत नाही, म्हणजे लॉ ऑफ जस्टिस. सर्वसाधारण जीव आम्ही या कारणाने जन्माला येतात असं म्हटलं जातं, आणि महापुरुष जन्माला येतात ते लॉ ऑफ नेसेसिटी, जगाच्या गरजेसाठी जन्माला येतात. एकनाथ महाराज असं म्हणतात की धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, ते आम्हा येडे घडे जड जीवा उद्धरणे. म्हणजे माणूस नावाची जात जगण्याची पातळी सोडून पशुतुल्य जगते. खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, ए दिल मांगे मोर. त्यावेळेला ते असं म्हणतात की आम्हाला यावं लागतं, आम्हाला सांगावं लागतं आणि आचरण करून दाखवावं लागतं. तुकोबाराय म्हणतात की वाटदावी त्याच्या पुण्यानाही पार होती उपकार अगणित. हे वाट दाखवणारे असतात आमच्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्याची वाट प्रज्वलित करणारे, उजळणारे, प्रकाशाच्या दिशेनं घेऊन जाणारे, ज्ञानाच्या दिशेनं घेऊन जाणारे असतात, ते महापुरुष असतात. अजूनही जी मंडळी अत्यंत विनम्रपणे आपल्या मोबाईलवर आहेत, त्यांना विनंती आहे की जरा विनम्रता सोडा, मान ताठ करा. पवित्र ठिकाणी आपण आहोत, पलीकडे कोण असेल तर त्याला सांगा एक अर्धा एक तास दम काढ म्हणून, लय घायला येऊ नकोस. ज्यांना मोबाईल बंद करायचं माहीत नसेल त्याने, त्याला एक लाल रंगाचं बटन आहे, त्याचं नरड दाबा. तरुण सागरजी महाराज असं म्हणायचे की महापुरुष ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला सृष्टीमध्ये एक चाहूल असते. तथागत बुद्ध जन्माला येत होते, सृष्टीमध्ये चाहूल होती, सृष्टी नाचत होती, येणार आहे महापुरुष, लाखो पिढ्यांचा आणि लाखो करोडो जीवांचा उद्धार करण्यासाठी तो येतो आहे. सृष्टी तयार होती त्यांच्यासाठी. वर्धमान महावीर जन्माला येणार होते, सृष्टी तयार होती, सृष्टी वर्धमान होत होती. महापुरुष एक जीव, प्रकाशमान जीव आमच्या उद्धारासाठी जन्माला, सृष्टी तयार होती महापुरुषाची. पुढे ते असं म्हणतात की मग आम्ही जन्माला येताना सृष्टीमध्ये काही हालचाल झाली होती का नव्हती, सृष्टीनं तयार केली होती का नव्हती, माझ्यासारखा जीव जन्माला येताना सृष्टीमध्ये काही हालचाल झाली होती का नव्हती. तरुण सागरजी महाराज असं म्हणतात की होती, माझ्यासारखा जीव जन्माला येताना माझ्या गल्लीतलं कुत्र भुंकत होत, त्याला खूप आनंद झाला होता की माझ्यासारखा एक जीव जन्माला आला. कुत्र जसं अखंड आयुष्यभर फिरत राहतं या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत, तसा सामान्य जीव नश्वर गोष्टीच्या पाठीमागं आयुष्यभर त्या कुत्र्यासारखा फिरत राहतो. कधी सत्तेच्या मागं, कधी संपत्तीच्या मागं, कधी पदाच्या मागं, कधी प्रतिष्ठेच्या मागं, कधी मानाच्या मागं, कधी सौंदर्याच्या मागं, अखंड आयुष्यभर कुत्र्यासारखा पळत राहतो. आणि तो कुत्रा जसा मरतो
तोंडामध्ये घास, लीद भरलेली असते, पेक्टात लात असते आणि तडफडून मृत्यू होतो. तसा जो जीव अखंड आयुष्यभर या नश्वर गोष्टीच्या पाठीमागं धावतो त्याचा मृत्यू तसा होतो. असं मग जर असं घडणं नको असेल, महाभारतामध्ये यक्षाचे प्रश्न आहेत, धर्मराज आणि यक्षाचे प्रश्न आहेत, असं व्हायचं नसेल तर यक्ष धर्मराजाला प्रश्न विचारतो की आयुष्यामध्ये जर सफल आणि यशस्वी व्हायचं असेल तर कोणाच्या मार्गाने जावं? क पंथ महाजनोगता स पंथा, महाजन महापुरुष ज्या मार्गावरून गेले त्या मार्गावरून चालावं असं म्हणतात. क दिक कोणत्या दिशेनं जावं? संतो दिक, संत ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं जावं असं. आम्ही सगळेजण साधक असू, या सभामंडपामध्ये बसलेले आम्ही जीव उद्धरण्याचा स्वतःचा विचार करत असू, कालच्यापेक्षा आज मी बेटर होण्याचा इच्छा करत असू, कैवल्याच्या प्राप्तीसाठी आम्ही धडपडत असू, तर मग आमची दिशा ठरायला हवी की आम्ही संतांच्या मार्गावर गेलं पाहिजे, आम्ही महापुरुषांच्या मार्गावर गेलं पाहिजे. ही प्रबोधनाची यात्रा खरं तर माझी दुसरी वेळ आहे. याच्या पाठीमागं 2012 येऊन गेलो. सरोजताईंना म्हटलं नका बोलू, नवीन वक्ते खूप आहेत महाराष्ट्रामध्ये, पण आलो. म्हणजे असं असावं की एखाद्या गुरुनं की जो गायक आहे त्यांना पुढचा गायक एक शिष्य तयार करावा, गाणारा तयार करावा, आणि त्या गाणाऱ्याला वाटावं की मी तयार झालोय, आणि त्यानं गुरुंना न विचारताच एक कार्यक्रम ठेवून टाकावा, पब्लिक कार्यक्रम ठेवून टाकावा. गुरुचं नाव मोठं असल्यामुळं स्टेडियम फुल्ल भरलं होतं त्याच्यासाठी, त्याचं गाणं ऐकायला. गाणं सुरू झालं, गायकानं पहिला आलाप दिला, पहिला आलाप दिल्याबरोबर समोरून श्रोत्यांनी इतका उत्कृष्ट प्रतिसाद दिला की टाळ्यांचा कडकडाट. ते म्हणजे वन्स मोर, तोच आलाप पुन्हा, आणि हे वन्स मोर एक तासभर चाललं होतं. आलाप झाला की वन्स मोर, आलाप झाला की वन्स मोर. शेवटी वैतागून त्या गायकानं श्रोत्यांना विचारलं की मला पुढचं गायला कधी देणार आहे तुम्ही? गुरुजी समोर बसले होते, गुरुजी म्हणले बाळा तुझा पहिलाच आलाप जोपर्यंत बरोबर येत नाही ना तोपर्यंत तुला दुसऱ्याला गायला द्यावं. कदाचित 2012 माझा पहिला आलाप बरोबर झाला नसावा आणि म्हणून मला परत बोलवण्यात आला असावं. खरं तर श्रोत्यांचे प्रकार आहेत, श्रोते कसे असतात. मी आता 34 वर्ष फिरतो आहे पण परिवर्तन होत नाही, कारण सुरेश भट असं म्हणतात की बोलून पाषाणाची दुनिया बदलली नाही, बहर इथे शब्दांचे मी नुसतेच उधळले होते. दुनिया पाषाणाची, दगडाची आहे, तिला बदलायचं नसतं. तास दीड तास ऐकायचं असतं आणि जायचं असतं. कित्येक वर्ष ही व्याख्यान मला चालू आहे. श्रोता कोण असतो आणि उत्कृष्ट श्रोता कसा असतो? श्रोत्यांचे प्रकार आहेत. कनिष्ठ श्रोता ते येऊन बसलेलं असतं इथं नुसतं, त्याचं लक्ष नसतंय कुठं, ते इकडं बघ तिकडं बघ, उकडतंय एवढं. या दिवसात कशाला व्याख्यान मला ठेवले? पावसाळ्यात ठेवता येत नव्हती का, हिवाळ्यात ठेवता येत नव्हती? काही लक्ष नसतं त्याचं, कुठंच लक्ष नसतं. येऊन बसलेलं असतं कनिष्ठ श्रोता त्याला. त्याच्यापेक्षा वरचा श्रोता हा दिवाळीतल्या लाईटिंगसारखा असतो. ती लाईट लागत असते, जात असते, लागत असते, जात असते, जाते विसते नाही, येते जाते. तसा तो श्रोता असतो, तो कुणी हसलं की त्याचं लक्ष जातं, श्रोता मोठ्या वक्ता मोठ्यानं बोलला की त्याचं लक्ष जातं, इतर वेळेला त्याचं लक्ष नसतं, ते ॲबसेंट असतं. काय मन हिंडे दाही दिशा, त्याचं मन दाही दिशेला हिंडत असतं. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट श्रोता ते खूप छान ऐकत असतं. वक्त्याला वाटतं की हा माझा आवडता श्रोता आहे, याच्यासारखा श्रोताच नाही जगामध्ये. आणि बाहेर गेल्यानंतर त्याला विचारलं की कसं काय झालं व्याख्यान, ते म्हणते लय भारी झालं. काय सांगितलं? नाही ते लय भारी झालं, ते काय सांगितलं त्याचे मुद्दे येतच नाहीत. विवेकानंदांचं एकदा व्याख्यान होतं इंग्लंडमध्ये, चर्चमध्ये. व्याख्यानाचा विषय होता त्याग. स्वामीजी बोलत होते, इतकी प्रभा, इतका ऑरा प्रभावी, स्वामीजींचा बोलणं इतकं प्रभावी, मुद्द्यांची मांडणी,
त्याग हा विषय सांगत असताना इतका तो विषय त्यांनी उच्च पातळीवर घेऊन गेले होते स्वामीजी की आत्ता एखाद्याला मान तोडून मागितले असते तरी दिले असते, इतका त्याग केला असता. भाषण संपलं, श्रोते निघून गेले आणि स्वामीजी नंतर सगळ्यात शेवटी बाहेर पडले तर स्वामीजींच्या असं लक्षात आलं की बाहेर श्रोत्यांची भांडणं चालली होती आपल्याच झिजलेल्या चप्पलच्या. म्हणजे त्यागाचा प्रभाव श्रोत्यांच्यावर बाहेर जाईपर्यंत सुद्धा झाला नाही. मी व्याख्यानाला जात असताना माझ्याबरोबर मुलं असतात माझ्या गाडीमध्ये, व्याख्यान असलं तर समजलं म्हणतात, मुद्दे सांगतात, पण प्रवचन असलं तर थोडं अवघड जातं ना. आत्म्याच्यावर ब्रह्माचं आवरण आहे, ब्रह्माचं निरसन झाल्याशिवाय आत्म्याचं दर्शन होत नाही, अवघड भाषा आहे ना. पंचदशी, विचारसागर, रहस्य याच्याविषयी बोलायला लागलं तर थोडंसं मग त्यांना विचारलं ना प्रवचन कसं झालं, ते म्हणले लय भारी झालं. मग काय काय सांगितलं ते म्हणले लय भारी झालं. आम्ही कोणत्या प्रकारचे श्रोते आहोत, आम्हाला बदलाची इच्छा आहे का, प्रबोधन कशासाठी असतं, आणि हे प्रबोधन नाही झालं, प्रबोधन नाही झालं तर काय करू. हा सगळा विषय घेऊन ही व्याख्यान मला आणि शेवटचं पुष्प मला गुंफण्याची संधी मिळाली आहे. मला विषय दिला आहे माझं कुटुंब. ताईंनी परस्परच टाकलाय, परत एकदम ते हे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा विषय दिलाय. माणूस नावाची जात ही निसर्गाच्या फॅक्टरीतली सगळ्यात शेवटची जात आहे. माणसाच्या आत्तापर्यंतचा जो विचार विकास आहे तो माणसाच्या विचारांचा विकास आहे. तुमचे माझे पूर्वज माणूस कुटुंब व्यवस्थेपर्यंत कधी आला, तुमचे माझे जे पूर्वज होते की जे जनावरासारखं जगत होते, समूहानं राहत होते, करोडो वर्षापूर्वी तो माणूस नावाच्या जातीचा इतिहास असा होता की तो समूहानं राहत होता. त्याच्या फक्त दोनच भूका होत्या, एक पोटाची भूक आणि एक शरीराची भूक, दोनच भूका होत्या. भाषा नव्हती, लिपी नव्हती. तुमच्या माझ्या पूर्वजांच्या पिढ्यान पिढ्या लाखो पिढ्या अशा निघून गेले की त्याच्यामध्ये भाषा नाही, लिपी नाही. जाता जाता सहज गंमत म्हणून सांगतोय, माझ्या आया बहिणीने माफ करावं, एक ती शुक्रावरून येते आणि तो मंगळावरून येतो म्हणून एक पुस्तक आहे, तो आणि ती, की ज्याच्या अजूनही तुमच्या माझ्या म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या DNA मध्ये गंमत म्हणून घ्यायचं, DNA मध्ये ते सगळ्या गोष्टी स्त्री आणि पुरुषाच्या मध्ये तशाच्या तशा DNA मध्ये आहेत. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मी लग्न होणारा कोणी असेल मुलगा तर त्या लग्नामध्ये बायकोला नवऱ्याला ते पुस्तक द्यावं, म्हणजे भांडणं होणार नाही. त्याचं कारण काय आहे, तो आणि ती मधला जो भाग आहे की गुहेमध्ये ज्या वेळेला माणूस राहत होता त्यावेळेला पुरुषाची जी जबाबदारी होती ती शिकारीची होती आणि घराचं रक्षण करण्याची होती. त्यामुळे गुहेत पुरुष आला की तो गुहेच्या दाराकडे तोंड करून बसायचा कायम. अजूनही पुरुषाच्या DNA मध्ये तो आहे असं तो लेखक म्हणतो आहे. अजूनही पुरुष दुसऱ्याच्या घरात गेला की तो अन्नोयंगली दाराकडे तोंड करून बसतो, आणि स्त्री घरातनं जाऊन आली आणि परत दोघं जण येताना गाडीतनं आली की दोघांच्या चर्चा सुरू असताना बायको घरातलं सगळं वर्णन करते, त्या सोफासेटचा कलर कुठला होता, पडद्याचा कलर कुठला होता, क्रॉकरी कुठल्या कंपनीची होती, तिच्या अंगावरची साडी कुठली होती, सगळं. त्या तो लेखक असा म्हणतो की ती त्या गुहेमध्ये सुद्धा तिचं संगोपन, संवर्धन आणि घराची शोभा वाढवणं ह्याच गोष्टी ती करत होती त्यावेळे, त्यामुळं त्याच गोष्टी ते आजपर्यंत बघते. आणि इथं जे भांडणाचं जे मूळ आहे त्याच्याविषयी तो असं म्हणतो लेखक, तिला घरातल्या सगळ्यांना सांभाळावं लागायचं, त्यामुळं तिची दिवसभराची शब्दाची मर्यादा 20,000 आहे आणि पुरुषाला बाहेर फक्त शिकार करायची असायची, त्यामुळे त्याची शब्दाची मर्यादा 2,000 आहे. आत्ता सुद्धा पुरुष बाहेर गेला की त्याची 2,000 शब्दांची मर्यादा तो संपवून घरात येतो आहे, त्याचा स्टॉक संपतो आहे. पण हिला हक्काचा श्रोता नसतो, त्यामुळे मग 20,000 कुठे खपवायचे ते सुरू झालं. मग ही कुटुंब व्यवस्था त्या अंधाऱ्या युगातून सुरू झाली. गुहेमध्ये राहत असलेले या समूहामधल्या एका बुद्धिमान माणसाला असं वाटलं की आपण चुकीचं जगतो आहे, म्हणून त्यांना एक मैत्रीण निवडली
एक पहिलं कुटुंब तयार झालं, इतर मित्र आणि बाकीच्या गोष्टी तयार झाल्या आणि पहिलं गाव तयार झालं. कुटुंब व्यवस्थेला सुरुवात झाली, भाषा सुरू झाली, लिपी सुरू झाली, नागरीकरण सुरू झालं आणि कुटुंब व्यवस्था सुरुवात झाली. ती जी स्त्री आहे की जी संगोपन करत आहे, तिला आता पुढच्या पिढीला चांगल्या पद्धतीनं तयार करायचं आहे म्हणून ती सुरू होते, कुटुंबातली पहिली संस्काराची दीक्षा सुरू होते. एक दिवशी ती लग्न झालेलं कुटुंब पहिलं त्या गुहेतलं आहे, त्यातली ती बाहेर येते आहे, सूर्य वर गेलेला आहे आणि तिच्या असं लक्षात येत आहे की सूर्य उगवला आहे, सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे, पशुपक्षी आसमंतामध्ये आनंद लुटत आहेत आणि माझं लेकरू झोपलं आहे. त्या आईला खूप वाईट वाटतं की माझं बाळ अजून कसं काय झोपलं आहे. मग ती घरात जाते आहे आणि आपल्या बाळाला उठवते आहे. पूर्वीच्या आया आपल्या बाळाला उठवताना खूप छान उठवायच्या, रामा रघुनंदना उठ रे बाळा असं. आता 10वीला आणि 12वीला जर असेल बाळ्या किंवा बाळा, मरतंय ते, त्याच्या अंगावरची चादर खस दिशी ओढली जाते, उठवलं जायचं त्यावेळेला. आणि त्यावेळेला आपण लहान असताना आपल्या कानावर एक वाक्य पडायचं की लवकर उठे लवकर निजे, त्याच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती. ऋषी सुद्धा सांगायचे की कधी उठावं, म्हणजे आपलं घर कधी उठतं त्याच्यावर आपल्या घराचा संस्कार असतो असं म्हटलं. माझा देश योग्यांचा देश आहे, माझा देश साधकांचा देश आहे, सिद्ध पुरुषांचा देश आहे. या देशातली दिवस आणि रात्र 12-12 तासाचे, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. ऋषी म्हणतात की कधी जागं व्हावं, पहिले प्रहर सबकोई जागे, संध्याकाळी 6 ते 9 सगळे जागे असतात, प्राईम टाईम सिरियल्स राजकारण, पहिले प्रहर सबकोई जागे, दुसरे प्रहर जागे, तिसरे प्रहर तस्कर जागे, तिसरे प्रहर जागे रोगी, तिसऱ्या प्रहरामध्ये चोर जागे असतात आणि रोगी जागे असतात, और चौथे प्रहर जागे योगी असं म्हणजे पहाटे 3-4 उठतात ते योगी असतात. ऋषी असं म्हणतात की स्नान सुद्धा केलं जातं, त्या स्नानाला काय म्हटलं जातं, 4 वाजताच्या स्नानाला ऋषी स्नान असं म्हटलं जातं, 5 वाजताच्या स्नानाला स्नान असं म्हटलं, माणूस स्नान असं, माणसाचं स्नान, आणि 6 वाजताच्या स्नानाला राक्षस स्नान असं म्हटलं जातं. आता आपल्या घरात कुठलं स्नान केलं जातं आपल्याला सांगण्याची आवश्यकता? 6 वाजता आपण स्नान म्हणू, आपल्या भाषेमध्ये खूप उशीर होतोय. 7 वाजता आंघोळ म्हणू. स्नान यासाठी की कुणी जागा झालेलं नसतं, आपण एकटेच असतो, आपली कपडे आपल्याला सापडतात म्हणून स्नान. सगळे जागे झाले की आपलं काहीच सापडत नाही, घोळात घोळ म्हणून आंघोळ. 6 स्नान, 7 आंघोळ आणि 8 वाजता जर आंघोळ झाली तर रेडा धुतला काय आणि ह्याला धुतला काय काय फरक पडत नाही. घरातलं सौख्य असं म्हटलं, सकाळी किती वाजता उठता त्याच्यावर राहतो. ती गुहेतली आई बाहेर यायची, तिला असं वाटायचं की सूर्य उगवलाय, यानं सूर्याची आराधना करावी, याला आरोग्य दीर्घायुष्य असावं म्हणून ती आपल्या लेकराला सांगायची की बाळा सूर्यनमस्कार घाल, तुला 100 वर्षाचं आयुष्य मिळेल. आता मला या वयामध्ये बसून बोलावं लागतंय, म्हणजे प्रकृतीची हेळसांड जी झाली ती त्या गोष्टीमुळे झाली. आम्ही उठतो म्हणजे सूर्यनमस्कार आरोग्याचं आम्ही दीक्षा घेतो का? दुसरा संस्कार ती आई जेवताना करायची. जेवताना बाळाच्या समोर ताट ठेवल्यानंतर ती आई म्हणायची की बाळा तुझ्या ताटात आलेला प्रत्येक पदार्थ तुला दिलाय कुणीतरी, आपला त्याग दिलाय आणि तू नमस्कार कर त्या ताटाला. तू अन्न कशासाठी सेवन करणार आहेस, ती आई दीक्षा द्यायची बाळाला, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहिंच. बाळा तू हे अन्न खातो आहेस ते ज्ञान आणि वैराग्याच्या प्राप्तीसाठी खातो आहेस, ती आई सांगायची श्लोक म्हणतात.
त्या आईला आपलं बाळ जर देशभक्त करायचं असेल तर ती आई त्या अन्नाला नमस्कार करत असताना तुझ्या पोटामध्ये जे अन्न जाणार आहे ते कशासाठी जाणार आहे त्यासाठी ती आई पुन्हा बाळाला सांगायची की नमस्कार करताना ताटातल्या प्रत्येक पदार्थाला मन मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी हातूनी देशसेवा म्हणून मला मिळावी शक्ती देवा मन लेकरा. म्हणजे अन्नाचं सेवन करत असताना ती आई जी दीक्षा द्यायची ती ह्यासाठी द्यायची. आमच्या घरामध्ये टी व्ही समोर ठेवल्याशिवाय अन्नाची दीक्षा दिली जात नाही. बाळाला टी व्ही शिवाय नाही मोबाईलवर म्हणजे साईडला मोबाईल चालू असताना चालू असतं जेवण. मोबाईलविषयी मी बोलणार आहे थोडं. आणखीन ती आई जेवताना आणखीन एक दीक्षा द्यायची की बाळा दोन घास कमी खा म्हणून सांगायची. कारण त्या आईला माहीत असायचं की गावातल्या आज कुणाच्या तरी घरामध्ये आज नाहीये चूल पेटली. बाळा दोन घास कमी खा. ज्या घरामध्ये आज चूल नाही पेटली कदाचित मला तिथं अन्न पाठवावं लागेल दोन घास कमी खा. त्या बाळाला न दिसणाऱ्या घरामध्ये कुणीतरी आज उपवाशी आहे ती आई त्या बाळाला जाणीव करून द्यायची की बाळा त्या घरातलं लेकरू जेवल्याशिवाय तू सुखी नाही होणार. एकाच वेळेला ती आई बाळाला व्यष्टीचं समष्टी आणि समष्टीचं सृष्टीशी नातं जोडत होती. ती आई त्या अन्नातून अन्न देत असताना आपल्या बाळावर दीक्षा करत होती. संध्याकाळ व्हायची निरंजन लागायची आणि संध्याकाळी एक प्रार्थना असायची घरामध्ये. जितक्या निष्ठेनं आम्ही मालिका बघतो जितक्या निष्ठेनं आम्ही बातम्या बघतो तितक्या निष्ठेनं तुमच्या माझ्या घरामध्ये आठवा लहानपणीचं घर आणि त्या घरामध्ये प्रार्थना असायची. मी ज्या घरात जन्माला आलो मला पाच बहिणी आम्ही चौघजणं मला चुलत भाऊ तीन गोकुळ मला माझं लहानसं घर आठवतं. घर कसं असतं आणि घरातला संस्कार काय असतो तुळशीच्या फुलं आमच्या तीन पिढ्या अशा बसायच्या आणि मग संध्याकाळच्या प्रार्थना सुरू व्हायच्या. 15 मिनिटाचं काहीही झालं तरी संध्याकाळच्या प्रार्थनेला उपस्थित राहावंच लागायचं. आणि त्या प्रार्थनेमधले एक प्रार्थना असायची की दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिवा जळू दे सारी रात घरातली पीडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आई लाभू दे. मला कळायचं नाही त्यावेळेला की या प्रार्थनेमधले घरातली पीडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे हे का प्रार्थनेमध्ये घातलं असेल त्या लिहिणाऱ्यानं. मग व्यसन मुक्तीमध्ये काम करत असताना भविष्यामध्ये लक्षात आलं 30-30, 35-35 वर्षाची पोरं लग्न झाल्यानंतर एक दोन लेकरांना जन्माला घातल्यानंतर 2-3-4 वर्षाचं लेकरू आहे आणि हे मात्र व्यसनामध्ये मरून गेलंय. त्या प्रार्थना करणाऱ्याला माहीत होतं की घरातला जर बाप माणूस घरातला धनी घरधनी जर व्यसनी झाला आणि तो जर मध्येच मेला तर जी घरधनीन पाठीमागं राहिली आहे त्या घरधनीला संसार करताना किती त्रास होतो. भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला संसार सांभाळताना किती त्रास होतो हा नाही ना माहीत. आणि म्हणून त्या लिहिणाऱ्यानं लिहिलं होतं की हे घरधन्या नको व्यसनाच्या आहारी नको जाऊ संसारामध्ये पडलायस ना तर संसार पार ने शेवटपर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून मगच मर. मध्येच चुकीच्या गोष्टीच्या पाठीमागे लागून तू मध्येच मरू नकोस तुला मरण्याचा अधिकार नाही त्या प्रार्थनेमध्ये ते असायचं. घर पुढं आली एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये ती होती. मी ज्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलो 50-60 माणसांचं घर काही बालविधवा घरामध्ये माझ्या होत्या. असं जगामध्ये एकच ठिकाण आहे ते म्हणजे कुटुंब दुसरं कुठलंच नाही. एकमेव नाती तीन प्रकारची असतात. एक इंटिमेट रिलेशन्स साईंचाच्या आतली की जी रक्ताची असतात जी हाडामासाची असतात. दुसरी पर्सनल रिलेशन्स आणि तिसरी पब्लिक रिलेशन्स ती सर्कलच्या बाहेरची असतात. ती असली काय नसली काय आमच्यावर काय परिणाम होत नाही पण आमच्या सुखदुःखामध्ये सुखाचं वाढ करण्यासाठी आणि दुःखाचा निचरा करण्यासाठी एकमेव व्यवस्था जगामध्ये आणि ती म्हणजे कुटुंब व्यवस्था.
त्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये बाहेर कुठं वेदना झाल्या, दुःख झाल्या की आत आल्यानंतर पहिलं जिचं साडे असेल, लुगडं असेल, मग चुलती असेल किंवा मावशी कोण असेल घरातली, तिच्या पदराखाली जायचं. आई आणि काकी कळायला 7-7, 8-8 वर्ष लागली आम्हाला. त्या दोघींचं कसंही असेल जावाजावांचं, पण आम्हाला एकरांना वाढवताना मात्र आई म्हणूनच त्या आम्हाला वाढवत होत्या. ही एकत्र कुटुंब पद्धतीतली सृष्टी. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं घरामध्ये, कुणी रागीट, कुणी शांत, कुणी काम न करणारं. घर म्हणजे एक सोशल सामाजिक शाळाच होती ती एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये. प्रत्येक माणसाशी, वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसाशी कसं वागायचं, कम्युनिकेशन स्किल कसं वाढवायचं, हे अंगावर येतंय तर ह्याच्याशी कसं जपून वागायचं, हे प्रेमळ आहे तर ह्याला कसं लगट करायची, हे जीव लावतंय तर ह्याला कसं काय जीव लावायचा, ही सगळी दीक्षा त्या 3 पिढ्या एकत्र नांदत होत्या. 3 पिढ्यातली मधली पिढी आपली जबाबदारी सांभाळत होती. जेवायला बसल्यानंतर मधली पिढी आपल्या आईवडिलांना म्हणायची की बाबा ब्लड प्रेशर शुगर तपासून 3 महिने झाले, आपल्याला उद्या जायचं आहे. कर्तबगार पुरुष आपल्या आईबापाला म्हणायचं की बाबा उद्या जायचंय बरं का, आणि त्याचं जे वाढणारं लेकरू असायचं ते शेजारी असायचं आणि त्याच्या ध्यानात यायचं की आपला बाप त्याच्या बाची काळजी घेतोय, म्हणजे मी बाप झाल्यावर मला पण माझ्या बापाची काळजी घ्यायची. तो कर्तबगार पुरुष म्हणायचा त्या लेकराला, त्या आईला म्हणायचा आई विठ्ठल विठ्ठल नावाचा खूप छान चित्रपट आला, लय दिवस झालं तुला इसावा नाही ग, तुझं मनोरंजन नाहीच तुझ्या वाट्याला, उद्या घेऊन येते बरं का, मी घेऊन येतो बरं का, मी विठ्ठल विठ्ठल नावाचा चित्रपट. म्हणजे मधली पिढी बाप पिढीची काळजी घेत होती, वृद्धाश्रमाची त्यावेळेला संख्याच नव्हती, असणार कशी की जिथं घरच होता आश्रम तर बाहेरचा आश्रम तयार होईलच कसा. तीन तीन पिढ्या एकाच वेळेला वाढत होत्या. काळ बदलला. 1990 पर्यंत हम दो हमारे दो मां बाप फेक दो, दोन दोन पोर. आणि नंतर 1990 नंतर मात्र घर बदलली, कुटुंब व्यवस्था बदलली. हम दो हमारा एक बजाज, एकच कार्ट, एकच बाळ्या, एकच बाळी. त्याचं कारण असं आहे की फ्युचरॉलॉजीवर काम करणारी माणसं असं म्हणतात की 1990 पर्यंत माणसावर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. 1990 पर्यंत माइंड आणि मॅटर माणसाच्या बाबतीमध्ये काम करत होत. म्हणजे मी लहान असताना देशमुखाचा पोरगा होतो, आमदाराचा मुलगा होतो मी. गावातनं जर फिरायला लागलो तर गावातला कुठलाही माणूस, मजूर माणूस, कुठल्याही जाती धर्माचा माणूस मी जर शिवी दिली तर माझ्या कंठळात वाजू शकत होता, त्याला अधिकार होता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. आज नाहीये तसं. आज गावागावामध्ये सगळे आम्ही विभक्त झालो. म्हणजे 1990 पर्यंत व्यक्तीवर कुटुंब आणि समाजाचा प्रभाव होता. आम्ही प्रॉपर्टी होतो, गावाची प्रॉपर्टी होतो. 1990 नंतर माइंड संपून गेला आणि मॅटरवर माणसाचं प्रेम सुरू झालं, फक्त वस्तूवर प्रेम. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ये दिल मांगे मोर. मनच नाहीये ना. बघा ना, 90 नंतर एकाकी. फ्युचरॉलॉजिस्ट त्याच्याबद्दल असं म्हणतात की ज्या वेळेला समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे समाजाचा प्रवास सुरू होतो त्यावेळेला धोका निर्माण होतो. आणि धोका कोणता होतो की ते एकुलते एक बाळ, कारण घरातली चारही माणसं फक्त स्वतःचाच विकास बघत राहतात, स्वतःचं सुख बघत राहतात. मग ते एकाकी जीव, फ्युचरॉलॉजिस्ट असं म्हणतात की त्याच्या जगण्यामध्ये, त्याच्या वाढण्यामध्ये तो कोणाच्या संपर्कामध्ये येतो, कोणती पुस्तकं वाचतो, त्याच्यावर त्याचा विकास होतो असं म्हटलं. मग तो झाला तर बुद्ध होईल, आणि नाही झाला तर दाऊद इब्राहिम होईल. त्याला जर नाही कुणी मिळालं, त्याचा सहवास कोणाच्या सहवासात आहे, तो कोणाच्या सहवासामध्ये येतो,
आणि मग ह्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या समोर एकच पर्याय राहतो की आमची कुटुंब व्यवस्था आणि याच्यामध्ये जी पोकळी आता निर्माण झाली आहे त्या पोकळ्या भरून कशा काढायच्या. हम दो हमारा एक, आता एक बाळा आहे एक बाळी आहे, ह्या कुटुंबाचा प्रॉब्लेम भविष्यामध्ये काय. आम्हाला आत्या मामा होते ना, मला पाच बहिणी, मोठ्या बहिणीला अक्का म्हणायचं, त्याच्यापेक्षा खालच्या बहिणीला ताई म्हणायचं. अक्कानं आईच्या नंतरचं प्रेम द्यायचं असतं, ताईनं चुगली करायची असते, मग खालच्या बहिणीने चिमणीच्या दातानं काहीतरी खायला द्यायचं असतं प्रेमानं. आता ह्या बाळ्या बाळीला अक्का नाही, ताई नाही, भविष्यात आत्या नाही, मामा नाही, पोकळी भरून कशी काढायची. आणि पोकळी त्याच वेळेला भरून काढता येईल की आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत हा आमचा एक कुटुंब नसून परिवार व्हायला हवा. चांगल्या विचाराच्या माणसाचा कुणाच्याही घरातलं लेकरू कुणाच्याही चुलीपर्यंत जाता आलं पाहिजे आणि त्याला बहिणीचं, त्याला आईचं, त्याला आत्याचं, त्याला मामाचं, मामीचं प्रेम मिळालं पाहिजे. असा परिवार तयार झाला तरच ही पोकळी भरून निघता येऊ शकेल. म्हणजे आमच्या घराची मर्यादा हम तो हमारा एकच्या पलीकडे जाऊन इतका व्यापक, इतका विस्तार आमचा कुटुंबाचा व्हायला पाहिजे तरच हे शक्य आहे. पण आता वाटचाल बघा ना कशी चालू आहे. आता शिक्षण, आमच्या शिक्षणातच पहिल्या दिवसापासून आमचा द्वेष आणि मत्सर चालू आहे. पहिलीच्या वर्गात बाळ टाकलं की प्रत्येक बाप शिक्षकाला म्हणते की माझं कार्ट पहिलं आलं पाहिजे. म्हणजे त्या बाळाचे बाकीचे 40 पोरं सह अध्यायी होत नाही, सह दुश्मन होतात. आणि 10वी आणि 12वी म्हणजे अंतिम. म्हणजे कुटुंब व्यवस्थेमध्ये दोन्हीत एक. हजारो वर्षापूर्वीच्या कुटुंब व्यवस्थेमध्ये जी वाटचाल होती 120 वर्षे, म्हणजे माणसाची जात 120 वर्षे जगते, अजूनही जगतायत माणसं. ओकिनामा नावाचं एक बेट आहे जपानमध्ये, तिथली माणसं 120 वर्षापेक्षा जास्त जगतात. त्याची 10 सूत्र आहेत. पहिलं सूत्र आहे स्लो डाऊन युअर लाईफ. ते म्हणतात की तुमच्या आयुष्याची जी गती वाढली आहे ना ती गती कमी करा. हे जे अडवायचे आहे ते जे जिरवायचे आहे, आता ह्याच्या पुढची गाडी घ्यायची आहे. तिथं कुठली इंडस्ट्री उघडू दिली नाही ओकिनामाला त्यांनी, कुठली फॅक्टरी नाही आहे. खूप आनंदानं ती माणसं जगतायत, कुटुंबाच्या कुटुंब. तिथल्या कुटुंबाचा एक कारभारी इथं आला होता 102 वर्षाचा आणि त्याच्या कुटुंबामध्ये 108 माणसं होती. 108 किती आता ह्या लोकसभेच्या इलेक्शनला त्याला फायदा झाला असता बघा ना. एका मताला किमान किंमत ठरवली. त्याला प्रश्न विचारला होता की 108 एवढी गँग कशी काय सांभाळता. तो त्या पत्रकाराला म्हणला कागद दे. कागद दिला. कागदावर एक शब्द तो लिहित होता 15 मिनिटे, एकच शब्द पाठपूट लिहिला आणि त्याच्या हातामध्ये दिला. त्याला विचारलं कोणता शब्द आहे, तो म्हटला संयम. मग एकच शब्द पाठपूट का लिहिला, एवढं कशा लिहिलं. अरे संयम काय असतो तुला कळायला पाहिजे ना, म्हणून संयम 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 लिहिलं. कुटुंब व्यवस्था टिकते ती संयमावर टिकते ना. कुटुंब टिकण्यासाठी लागतो तो संयम लागतो. प्रत्येकाला ईर्ष्या सुरू आहे. मी एक उदाहरण आपल्याशी शेअर करतो की जी घसरलेली तुमच्या माझ्या कुटुंबातली जिव्हाळ्याची प्रेमाची संवेदनशीलतेची घसरलेली पातळी आहे, त्याचं उदाहरण फक्त आपल्याशी शेअर करतो. 10-12 वर्षापूर्वी चेन्नईमध्ये सुजित कुट्टन नावाचा मुलगा 12वीला होता. तो ॲथलीट होता, रनर होता. त्याचे वडील हार्ट अटॅक आल्यामुळे ICU मध्ये होते आणि त्याची फायनलची स्पर्धा ग्राउंडवर होते. तो लास्ट स्पर्धेमध्ये येऊन तो आता पळतोय. त्याची आई पण त्याच्या सोबतीला आहे आणि त्याचा बाप मात्र मरतो आहे ICU मध्ये लास्ट स्टेजला आहे. तो इकडे जिंकतो आहे, त्याच्या स्पर्धेमध्ये जिंकतो आहे, ती ढाल कप हातामध्ये घेतो आहे, हसतो आहे मनमुराद तो आणि त्याची आई. ज्या क्षणाला बक्षीस वितरण होत आहे त्या क्षणाला त्याचा बाप ICU मध्ये शेवटचा श्वास घेतो आहे. चेन्नईमध्ये 100 पेक्षा जास्त याच्यावर चर्चासत्र झाली की सुजित कुट्टन कुठं असायला पाहिजे होत. मृत्यू पंथाला लागलेल्या आपल्या वडिलांच्या जवळ
का मैदानावर? मी पालकत्वावर एका ठिकाणी बोलत होतो, पालकत्वामध्ये करिअर करिअर आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक खुळ आहे की कुरिअर करिअर म्हणून. मधला माझे 2 तास पहिलं सेशन झाल्यानंतर त्या ताई मला भेटल्या, 65 वर्षाच्या प्राचार्या होत्या. करिअर करिअर ओरिएंटेड लेकरांना, दोन्ही लेकरांना वाढवलेलं. त्या मला सांगत होते की इंद्रजीत तू सांगतोय ते बरोबर सांगतोय, करिअरपेक्षा जगात काय मोठं नाही असं मी दोन्ही लेकरांना शिकवलं. दोन्ही लेकरं अमेरिकेला आहेत, माझे मिस्टर प्राचार्य आहेत, 72 वर्ष वय आहे. त्यांना कॅन्सर झाला आहे मूत्रपिंडाचा आणि तो काढायचा. आणि त्या पोरांच्या वडिलांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं एवढंच मत आहे की कॅन्सरचं ऑपरेशन होत असताना माझी पोरं माझ्या जवळपास. गेले 6 महिने झालं आम्ही आमच्या दोन्ही पोरांना बोलवतोय की अरे बापाच्या ऑपरेशन पुरतं या, बापाच्या ऑपरेशन पुरतं या. दोन्ही पोरं आम्हाला उत्तर देत आहेत, आई बाबा तुम्हीच आम्हाला करिअरशिवाय या जगामध्ये काही नाही सांगताय, आलो 8 दिवसाची रजा काढून तर आमचं प्रमोशन होणार नाही. करिअर महत्वाचं नाही असं नाहीये, पण त्याच्या जीवनामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. पेरेंट या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजे आम्ही आमची लेकरं जन्माला घालत असताना प्रिपेअरनेस आम्ही प्रिपेअर केलंय का? माझं बाळ कसं असलं पाहिजे, कोणतं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये सद्गुण असले पाहिजेत का, ती नोटा छापायची मशीन असलं पाहिजे, माझं बाळ कसं असलं पाहिजे. जसं ठरवलं होतं की विवेकानंदांच्या आई नाईनी भुवनेश्वरी देवीनी ठरवलं होतं, भगवान शिवाला प्रार्थना केली होती आणि भगवान शिवाना सांगितलं होतं की तूच माझ्या पोटी जन्माला ये, प्रिपेअरनेस होता. तुझी भूत नको पाठवू, तुझं गण नको पाठवू. काशी विश्वेश्वरायाला प्रार्थना करत होत्या भुवनेश्वरी देवी की तूच ये माझ्या पोटी जन्माला, प्रिपेअरनेस. आम्हाला आमचं लेकरू कसं पाहिजे, जन्माला आल्यानंतर स्वतः तरुण इतरांना तारण्यासारखं, की ज्याच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य मी माऊलींचं ब्रीदवाक्यच्या वेळेला सांगतो, अवघाची संसार सुखाचा करीण आनंद भरीण तिन्ही लोक. 16 वर्षाचं बाळ त्याचं ध्येय किती मोठं असू शकतो? आणि आम्हाला आमचं ब्रीदवाक्य विचारलं तर अवघाची संसार एकट्याचाच करीण बाकीच्यांची वाटच लावीन. असली दळभोद्री संकुचित लेकरं आम्हाला हवी आहेत का? बाळ कसं असावं याचं प्रातस्मरणीय भगवान श्रीकृष्णाचा श्लोक सांगितलाय की बाळ कसं असलं पाहिजे आपल्या पोटी जन्माला आलेलं. वसुदेव सुतम देवम, बापाचं नाव काढणारं पोरग असलं पाहिजे. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, कन्या तो ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. मग मुलगा असा दे, पुत्र देई ऐसा गुंडा जिसका गटार के पास मुंडा नाही सांगितलेलं, त्याच्या कर्तव्यकारीने त्याच्या बापाचा उद्धार झाला. कंस चानूर मर्दनम, त्याला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याच्याविषयी चीड असली पाहिजे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी कोणीतरी आत येऊन काही नोटा टाकल्या तर हिमतीने सांगायला पाहिजे, घे तुझी तुला मत, हे माझं सतीचं वाहन आहे. अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविषयी त्याला चीड असली पाहिजे. देवकी परमानंदम, बाळ समाजामध्ये पराक्रम करत आहे आणि त्याचा आनंद आईला होतो आहे. देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. दुसऱ्याच्या आईने म्हटलं पाहिजे की याच्या नादाला लाग, तुझं कल्याण होईल, इतक्या ताकदीचं ते लेकरू असलं पाहिजे. पी फॉर प्रिपेअरनेस असं म्हटलं, ए फॉर अवेअरनेस. हे बाळ जन्माला घालत असताना त्या बाळाविषयी आपल्याला किती माहीत असतं की मी बऱ्याच वेळेला मी पालकाचे का वडिलांचे आई वडिलांचे प्रकार सांगत असतो. बापाचे प्रकार कुठले? पहिल्या प्रकारचा बाप असतो हुकुमशा प्रकारचा बाप, किंवा आई पॅरेंट असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. काही जोडप्यामध्ये जोडपी असे असतात, काही जोडपी मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जगते. काही जोडपी मेड फॉर हरसेल्फ असतात, तो तिच्यासाठी जगतो. काही जोडपी मेड फॉर इच अदर असतात आणि काही जोडपी मॅड फॉर इच अदर असतात. अभय बांग, राणी बांग, प्रकाश आमटे, मंदा आमटे, बाबा आमटे, साधना आमटे. तुझा श्वास तो माझा श्वास, तुझं जगणं ते माझं जगणं, तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझं स्वप्न ते माझं स्वप्न. अरे वेडी असतात ही माणसं, जगाचा संसार करणारी असतात,
95% शहाणी माणसं असतात की जी स्वतःचा संसार करतात आमच्यासारखी. सोमवारी जन्माला येतात, मंगळवारी मोठी होतात, बुधवारी यांचं लग्न होतं, गुरुवारी यांना पोरं होतात, शुक्रवारी हे आजारी पडतात, शनिवारी लईच आजारी पडतात आणि आयतवारी ही 95% शहाणी माणसं असतात आणि 5% वेडी माणसं असतात ती जगाचा संसार करतात. व्याख्यान यासाठी ऐकायचं तर किमान महिन्यातनं एकदा तरी वेडाचा झटका यावा आणि जगाच्या कल्याणासाठी बाहेर पडावं आणि कार्ट्यांना समजावं की माझं कार्ट बाहेर. आर फॉर रोल मॉडेल असं म्हटलं. रोल मॉडेल या शब्दाचा अर्थ असा आहे की मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर मुलाला जर प्रश्न विचारला वयात आलेला मुलाला की तुला बायको कशी हवी आहे, त्या मुलानं सांगितलं पाहिजे की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. कारण त्या लेकरानं बघितलंय माझी आई संसाराचा गाडा ओढत असताना माझ्या वडिलांना किती साथ करते. अख्खं घर उठायच्या अगोदर ती उठते, घर निजल्यानंतर झोपते, दुःखामध्ये ताठवाने उभी राहते, प्रसंगी सहकार्य करते. पोराला विचारलं की तुझी बायको तुला कशी पाहिजे तर त्यानं चटकन उत्तर दिलं पाहिजे की माझी रोल मॉडेल आहे माझी आई, मला माझ्या आईसारखी मला बायको पाहिजे. कारण त्यानं बघितलंय त्याच्या आयुष्यातली तो एकमेव स्त्री बघतो आहे की जिला कळालंय संसार म्हणजे काय आहे आणि संसारामध्ये तिनं काय साथ दिली आपल्या नवऱ्याला बघितलंय तिनं. आणि तिला जर विचारलं की तुला नवरा कसा हवाय तर तिनं सांगायला हवं की माझ्या वडिलांच्या सारखा मला नवरा पाहिजे. तो घर सांभाळताना काय कसता खातो आहे, कसा वेड्यासारखा घर ओढतो आहे, खेचतो आहे, प्रसंगी कितीतरी लाचार होत आहे, प्रसंगी स्वाभिमान होतो जपतो आहे, म्हणजे घराचा गाडा ओढत असताना त्याच्यासमोर तो रोल मॉडेल असला पाहिजे. ई फॉर एम्पती, म्हणजे त्याच्या डोळ्यामध्ये दुःखानं आणि वेदनेनं चटकन पाणी आलं पाहिजे. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडीती नेत्रकडा समज. बाळामध्ये सिंपथी असली पाहिजे. डोळे तेच डोळे देखणे, डोळे रेबांचा गॉगल घालून डोळे देखणे होत नाहीत, आयब्रो करून डोळे देखणे होत नाहीत. बाब बोरकर असं म्हणतात की तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जनांच्या सांडीती नेत्रकडा. म्हणजे दुसऱ्याचे अश्रू पुसता पुसता ज्याच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं, जिथं दुःख आहे बघितल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं. अँड द लास्ट ट्रस्ट. पेरेंट या शब्दाचा अर्थ, पालकत्व या शब्दाचा अर्थ, ट्रस्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की विश्वास. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल, त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये दोन इकडं बांबू इकडं दोन बांबू असे तिरके असते, मध्ये तार असते. त्या तारेवरून एक 5-6 वर्षाची पोरगी हातामध्ये काठी घेऊन चालत असते. आता कधी दिसला डोंबाऱ्याचा खेळ तर मी जे आता बोलतो आहे मनापासून ऐका आणि तो खेळ मनापासून बघा. ती पोरगी आहे ना हातात काठी घेऊन तारेवरून कसरत करून या बांबूपासून या बांबूकडे चाललेली असते. बिंदास, प्रचंड आत्मविश्वास. ती पाऊल पुढे कशी टाकते बघा. त्याला कारण असे की तिचा बाप आहे ना बरोबर तिच्या खाली ढोल वाजवत असतो. बापाचं पाऊल पुढं, पुरीचं पाऊल पुढं, बापाचं पाऊल पुढं, पुरीचं पाऊल पुढं. याचं कारण असं आहे पुरगी इतक्या आत्मविश्वासानं पुढं चालत असते की त्या पुरीला माहित आहे मी जर कोसळले या तारीवरून तर खाली माझ्या बापाचा ढोल वाजतो आहे, मी त्याच्या कुशीतच जाऊन पडणार आहे. पुरीला विश्वास आहे. अरे तुमची माझी पोरं ॲडोलसन्स मध्ये गेल्यानंतर, 3 एज मध्ये गेल्यानंतर चुकणार नाहीत का? तुम्ही नव्हता का चुकला? पण तुम्हाला तुमच्या आईबापांनी स्वीकारलं ना. तुमची माझी पोरं तर आता अशा जगामध्ये की पावला पावलाला त्याच्या वाट्याला कसरत आहे. त्या कसरतीच्या जगामध्ये तुमचं माझं पोरग जगाच्या बाजारामध्ये कधी कोसळलं? जिथं सावरू शकत नाहीत ना, जिथं आईबाप लेकरांचे विंडो नाही येत होत, ती पोरं घरात सगळं असताना आपलं आयुष्य संपवत आहेत. कारण ट्रस्ट नाहीये. 10वी आणि 12वीची परीक्षा झाली की निकालाच्या आदल्या दिवशी शेकडो आत्महत्या.
कारण पोरावर प्रेशर, ती 10वी आणि 12वीला मुलगा किंवा मुलगी असली की घरातलं वातावरण, आत्ताच कोणाचा तरी 10वा किंवा 12वा झालाय का? 10वी म्हणजे अंतिम 12वी म्हणजे अंतिम। घराला घरपण देत असताना पुढची गोष्ट मी आपल्याशी शेअर करतो आहे की आईचं फक्त आईचं पण पालकत्व सांभाळत असताना मी मगाशी म्हटलं हुकुमशा पद्धतीचा पालक, प्रचंड दहशत असते याच्या घरामध्ये, कुणी बोलायचं नाही, याच्या म्हणण्याप्रमाणेच वागायचं। त्या लेकराची वाढ होत नाही जर डबल रिलेशन नसेल, संवाद नसेल घरामध्ये, तर ती मुलं खुरटतात। म्हणजे वस्तूवर प्रेम असणाऱ्या बापाने एक दिवशी गाडी घेतली चांगली ब्रँडेड, दारात आणली, पोराला आनंद झाला, मुलगा आपल्या मित्रांना घेऊन खेळत खेळत त्या गॅरेजमध्ये आला आणि त्याने त्या गाडीवर काहीतरी एका दगडाने असं लिहिण्याचा प्रयत्न केला। तेवढ्यात त्या गाडीवर लिहितंय काय पोरग म्हणून बघायला त्यानं खाली बघितलं तर त्या लेकरानं असं लिहिलं होतं की आय लव्ह यू पापा, पण उशीर झाला होता। बाप घरात कडक असेल तर आपण वाचली असेल बातमी, घरातलंच कुत्रं चावलं लेकराला, ते नाही सांगितलं बापाला कारण बाप रागवेल म्हणून। 2 महिन्यानंतर त्या लेकरानं बापाच्याच मांडीवर शेवटचा श्वास सोडला। तुम्ही हुकुमशा आहात का घरामध्ये? तुमच्या पायाचं चप्पल चरचर वाजत असताना लेकरांच्या पोटामध्ये करकर वाजतंय का? समजून चला, लेकरं विकसित नाही होणार, उमलणार नाही, ते लेकरू फुलणार नाही। दुसऱ्या प्रकारचा बाप असतो तो भित्रा, नकारच देत नाही। मग नकार न पचवणारी लेकरं भविष्यामध्ये नकार नाहीत पचवू शकत। मग 16व्या वर्षी रिंकू पाटील, जान्हवी तुपे, अमृता देशपांडे हे पोरग प्रपोजल टाकतंय की हा, मग ती नाही म्हटली तर नकार नाही पचवू शकत। मग यांचे खून रस्त्यावर होतात, तू हाक आहे अथवा नाक आहे, तू है मेरी सनम। दुर्लक्षित पालक, की काही पालक असे असतात तुझं तू जग माझं मी बघ जगतो, मी तुझ्यासाठी ATM सेंटर आहे, पैसे माग चल तुझं तुझं, तू माझ्या आडवं येत नाही, मी तुझ्या आडवं येत नाही, जग। दुर्लक्षित पालक। काही रूढीवादी पालक असतात जुने, मग कायम पुराणातल्याच गोष्टी, आमच्या काळात असं होतं ना तुमच्या काळात तसं होतं, आम्ही इटी दांडू खेळत होतो, आम्ही हुतुतू खेळत होतो, आम्ही लगोर खेळत होतो, अरे का तुम्ही काय खेळताय? मी पण कधीतरी सांगत होतो पण वाचल्यानंतर सांगायचं बंद केलंय पुराण। मी विटी दांडू लय भारी खेळायचो लहान असताना। विटी दांडू खेळायला दांडू आणायला जायचं, रानात जायचं, बाभळीचं झाड बघायचं, ठापी करायची, फोडायची, सोलायची, त्याला इट्टी खोचायला काढायची, इट्टी करायची, इट्टी फुटली तर वड्याला जायचं, तिथं हिंगण मिटक्याचं एक झाड असतं, त्याचा हिंगण मिटका आणायचा, रात्री पाण्यात भिजत घालायचा, दुसऱ्या दिवशी त्यातनं अशी बी निघते ती इट्टीसारखी असते। विटी दांडू खेळताना असं डांबर मारायचं, वर टाकायचे असतील अशी हनायची असते। सचिन तेंडुलकरला षटकार मारताना जेवढं कौशल्य लागत नाही त्याच्या 10 पट कौशल्य विटी दांडूचं डांबार मारताना लागतं, जे खेळलंय त्याच्या ध्यानात। मग ती विट्टी अशी मारली की ते दांडून हेलपाव हिटिरिंगी तेरी मेरी चौथा दांडू पिरू पांडू संपू डोळा सटाक फटाक येरापाव दोरा चिठी मेरा मिठी चारी घोडं प्यारी गाय डळक की झुल। शेक पाठीमागे जगणारी माणसं असतात रूढीवादी। आणि शेवटचा पालक आहे, त्याचं नाव आहे सुजान पालक। इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असते। 10वीला आणि 12वीला मुलं आली एकत्र घरात बसतात आणि मग ठरवतात 4 जण मिळून। ताईला सांगितलं जातं की ताई दादा 10वीला आहे, आपल्याला या वर्षभरामध्ये TV बंद करावा लागेल। निर्णय सामुदायिक होतो, लोकशाही घरामध्ये असतं, प्रत्येक निर्णय मुलाच्या विकासामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी तो घेण्यात आलेला असतो। मी लग्न ठरलं होतं, लग्न ठरायच्या अगोदर आमची एक बैठक झाली, माझी मोठी मेवणी इथं ऐकायला आली आहे, दाजी पण आलेले आहेत ऐकायला संध्याकाळी। मग आमचं ठरलं होतं की आपल्या घरामध्ये TV असणार नाही, लग्नाच्या अगोदरच आमचं ठरलं होतं। माझ्या आयानो माझ्या बहिणीनो आई शपथ सांगतो आजपर्यंत माझ्या घरात TV नाही, आजपर्यंत नाही। माझ्या लेकरांनी पण कधीच नाही मागितला, पण त्याला पर्याय मी दिला, येथे थुंकू नये तर थुंकावं कुठं, माझ्या घरात मनोरंजन नसेल तर मनोरंजन कुठलं, पुस्तक आहे माझ्या घरात मनोरंजन आहे। 10,000 पुस्तकांची माझी वैयक्तिक लायब्ररी आहे, आजही माझी 2 लेकरं घरी आलात वाचतात।
आता नवीन गोष्ट आपल्या घरात आली, आता हा मोबाईल, मोबाईलच्या दोन घटना फक्त आपल्याशी शेअर करतो, दोन तीन घटना शेअर करतो. किती विचित्र प्रकार, विचित्र. आणि एक आता चॅनल पण एक मित्रता नावाचा चॅनल आहे का, भयानक गोष्टी. मी ज्या तरुणाई सोबत गेले 32-33 वर्ष काम करतो, माझ्यासोबत जी तरुणाई काम करते त्यातला एक क्लासवन अधिकारी आहे माझा, देवरुखला काम करतो, क्लासवन अधिकारी आहे कोकणामध्ये, त्याची बायको एमएससी फिजिक्स, बाळ झालं, 2 वर्षानंतर तिचं दुर्लक्ष झालं बाळाला, बाळ म्हणजे शांत बसत नसलं तर ते मोबाईल देत होत. मोबाईलला तितकं ऍडिक्ट झालं 2 वर्षामध्ये की 4 वर्षामध्ये मोबाईल हातातला काढला की ते रडायला लागलं, अंगावर फेकून मारायला लागलं, चिडायला लागलं. आता ते कोल्हापूरमध्ये संवाद सेंटरमध्ये 6 महिने झालं, त्याला 4 वर्ष त्या सेंटरमध्ये ठेवावं लागणार आहे. त्या माझ्या लेकीचा मला फोन आला की काका मी शिकलेलं असून माझा उपयोग नाही झाला, थोडंसं दुर्लक्ष केलं, माझं मातृत्व नाही मला सांभाळता आलं, माझं पोरग घेऊन आता मी कोल्हापूरला आहे, माझा नवरा कोकणामध्ये, मी इथं 4 वर्ष मला पोराजवळ काढावे लागणार. मोबाईल किती तुमच्या माझ्या घराचं आणि तरुणाईचं वाटोळ किती करतो त्याच्याविषयी मी एक पुस्तक शेअर करतो, ज्यांना चुकून वाचायची सवय त्यांच्यासाठी पुस्तक आहे, माध्यम कल्लोळ नावाचं पुस्तक आहे, नीलांबरी जोशी नावाच्या मानसशास्त्रज्ञानं लिहिलेलं आहे, खूप अभ्यास करून लिहिलेला आहे. या मोबाईलचा तुमच्या माझ्यावर आणि लेकरांच्यावर काय परिणाम होतो त्याचं सगळं वर्णन केलेलं, अभ्यासपूर्वक केलेलं. एक घटना आहे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यातल्या एका गावामध्ये माझं व्याख्यान होतं, त्याच दिवशी ती घटना घडलेली होती. मुलगा 10वीला होता, मोबाईलवर बघत होता, आई म्हणत होती की बाळा अरे पेपर आहे पुढच्या महिन्यात, बाजूला ठेव मोबाईल, मोबाईल ठेवायला बरो. 2-3 आईनं सांगितलं, बाळानं ऐकलं नाही म्हणून आईनं एक थोबाडीत मारली, बाळाला राग आला, त्यानं आईला असं उचललं आणि ढकललं, ढकलल्यावर आई पाठीमागच्या भिंतीवर आपटली, ती संपली. संपल्यावर आता हे 10वीतलं पोरग आपला आपली आई आता हा खून पचवायचा म्हणून त्याची बुद्धी सुरू झाली, खून पचवायचा कसा म्हणून त्यानं ब्लेड आणलं आणि आईच्या मनगटावर मारायला सुरुवात केली. हृदय बंद पडलेलं असल्यामुळं रक्त नाही आलं फाटलेल्या ह्याच्यामध्ये. मग आता हा पचवायचा कसा खून म्हणून साडी काढली, साडीचं एक टोक बांधलं मानेला आणि दुसरं टोक बांधलं फॅनला. इन्स्पेक्टर माझ्यासोबत होते संध्याकाळी, ते म्हटले की पट्ट्याला हात घातला पोरग सुरू सुरू बोललं पण त्याचं शेवटचं वाक्य खूप भयानक होतं. तो म्हटला की आई मोबाईल बघू देत नव्हती म्हणून आईला संपवलंस पण बाप सुद्धा मोबाईल बघू देत नव्हता, मला बापाला सुद्धा संपवायचं होतं. एका चांगल्या घरातली मी गोष्ट आपल्याशी शेअर. त्याचं कारण असं आहे की त्या मोबाईलमधून 27 कलर्स बाहेर पडतायत आणि त्यानं डोपामाइन नावाचं काय ते हार्मोन आहे ते सिक्रीट होत आहे आणि त्याचं ॲडिक्शन होत आहे. आपल्या युवा संस्कार शिबिरामध्ये यावर्षी डॉक्टर लहाने सर आले होते, त्यांनी सांगितलंय की स्क्रीन टायमिंग मुलांचं किती असायला पाहिजे, 8 वर्षाच्या आत 20 मिनिटाचं असलं पाहिजे, 20 वर्षापर्यंत 2 तासाचं असलं पाहिजे आणि 20 वर्षाच्या वर फार तर 3 तासाचं असलं पाहिजे. आता नीलांबरी जोशीने जे स्क्रीन टायमिंग काढलेलं आहे आपल्या लेकरांचं 15 वर्षाच्या वरचं की जे टीन एज आहे ते 17 तास पोरं तुमची माझी पोरं स्क्रीनवर आहेत, 2 तास फक्त झोप आहे पोरांची आणि एकदा मोबाईल त्यानं बघितला की 25 मिनिटं त्याचं माइंड डिस्ट्रक्शन होत आहे. कोरोनाच्या अगोदर मुलांचं कॉन्सन्ट्रेशनचं टायमिंग त्या मोबाईलवरचं 4 मिनिटाचं होतं, आता ते 20 सेकंदावर आले, रील्स आता 20 सेकंदाच्या वर बघितल्या जात नाहीत, ते सुद्धा पुढे ढकलले जात आहेत. एक त्या नीलांबरी जोशीने सांगितलं की नेटफ्लिक्स नावाचं एक ऍप आहे, त्या नेटफ्लिक्सवर वेब सिरीज आहेत, 10 तास 12 तास 16 तासाच्या वेब सिरीज आहेत. तिच्या अभ्यासातून ती असं म्हणते की ते लेकरू सलग 10-12-16 तास वेब सिरीज बघताय.
तिनं त्या वेब सिरीजच्या एका डायरेक्टरला फोन केला, तिला मरी ताईने की का तुम्ही हे दाखवताय, तर तो असं म्हणतोय उद्दामपणे की मला जगभरातल्या तरुणाईला झोपू द्यायचं नाही, त्यांच्या डोक्यात मला सेक्स घालायचा आहे, त्यांच्या डोक्यात मला व्हायलन्स घालायचं. कुठल्या वेब सिरीज आहेत बघा. आपल्या सगळ्यांना सुद्धा त्यानं ग्रासून टाकलंय, तुम्ही मी सगळे माझ्याच बोल. त्याच्यावर एक नो मो फोबिया नावाचा रोग आहे, नो मोबाईल फोबिया. जसं कोरोनाच्या कालावधीमध्ये खोकला की ठोकला, शिंबूड वर वडला की घराच्या बाहेर काढला, मग कोरोनाची लक्षणं होती. ती लक्षणं जर बघितली आपण, तशी नोमोफोबियाची लक्षणं कोणती? मोबाईल घरात राहिलाय, 5 किलोमीटर गाडी गेली आणि त्याच्या लक्षात आलं की मोबाईल घरात राहिलाय, यानं गाडी मुरगाळली की समजून चालायचं की रोगाला सुरुवात झाली. मोबाईल बंद आहे, 5 मिनिटात 5 वेळेला मोबाईलकडे हात गेला की समजून चालायचं की रोग झालाय. दुसऱ्याच्या मोबाईलची रिंग वाजली, आपल्या मोबाईलला हात घातला, समजायचं बाद आहे, बरबाद आहे. नोमोफोबिया नावाचा हा रोग आपल्याला झालाय का तपासून बघा. मग या भारतामधली खूप मोठी फॅमिली आहे कुमार मंगलम बिर्लांची. घर घराचं सौख्य मी आता आपल्याशी शेअर करतोय. करोडोंचा बिझनेस असलेल्या घरातली माणसं संध्याकाळी घरी आले की 5:30 वाजता आपला मोबाईल आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात. 8:00 जेवायला बसतात ही माणसं, 8:00 वाजता 8 ते 9:30 जेवणाच्या टेबलवर 1.5 तास ही माणसं असतात. 1.5 तास काय चर्चा होतात? दिवसभर एकमेकाची विचारपूस, काल कोणतं पुस्तक वाचलं. बाय डिफॉल्ट त्या घरातल्या प्रत्येक मेंबरला रोज रात्री झोपायच्या अगोदर 10 पानं पुस्तकाची वाचावीच लागतात आणि ती 10 पानं दुसऱ्या दिवशी जेवताना शेअर करावी लागतात. कुटुंबाचं सौख्य. करोडाचा बिझनेस असलेल्या घरातली माणसं आपला मोबाईल आईच्या पायाजवळ ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी तो मोबाईल घेऊन देतात. करोडोचा बिझनेस मधल्या घरातल्या माणसांचा मोबाईल 9:30 ते 5:30. आमचा 1.5 रुपयाचा बिझनेस नाही, डोक्यावर चादर घेऊन याचा बिझनेस चालू आहे. समारोपाला येत असताना घरातलं सौख्य टिकवण्यासाठी मी 4 गोष्टी आपल्याशी शेअर करतो. 1 तास होऊन गेलाय. घर प्रेम असं म्हटलं जातं की घरातली नाती त्याच वेळेला टिकतात की ज्यावेळेला नात्यामध्ये भावनांचा भरणा जास्त असतो आणि भावनांचा भरणा कमी केला जातो. भावनांचा भरणा कसा केला जातो? 4 गोष्टी घरामध्ये असतात. तुम्ही घरामध्ये बघता कसं? तुमचा घरामध्ये स्पर्श कसा होतो? तुम्ही शब्द कोणते उच्चारता? आणि तुम्ही आठवणीने एकमेकाला प्रेझेंट देता का? याच्यावर घराचं घरपण, घराचा जिवाळा ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे. घरात तुम्ही एकमेकाकडे बघता कसे? संशयानं बघता, प्रेमानं बघता, का द्वेषानं बघता, का तिरस्कारानं बघता? नजर कशी आहे तुमची? दुसरं, घरामध्ये तुम्ही शब्द कसे वापरता? म्हणजे आम्ही सरकारी अधिकारी म्हणून 25 वर्ष काम केलं. सरकारी चांगला अधिकारी कोणाला म्हणायचं की ज्याला शिव्या चांगल्या देता येतात, भच्या 12 खड्याच्या शिव्या, लेकरू तेच शिव्या, शब्द तेच उच्चारत. घरामध्ये शब्द कोणते वापर? मी गाढवा नावाची एकच शिवी वापरतो, गाढवा. मी गावा मी ऑफिसमध्ये पण वापरतोय. मी ते सांगतोय की बाबा साकुर्डी आली, ज्याला उतरायचं त्याने उतरायचं. फक्त ते काय म्हणते की टिंग, ज्याला खाली ज्या गाढवाला खाली उतरायचं त्यानं उतरा, ज्या गाढवाला बसायचं आहे त्यानं बसा. बापाची शिवी. ज्या गाढवाला बसायचं आहे त्यानं बसा, ज्या गाढवाला उतरायचं आहे त्यानं उतरा. बापाच्या लक्षात येतं की कार्टून शिवे देते, त्या शिवीचा अर्थ पण माहित नाही त्या बाळाला. गाढव म्हणजे काय म्हणत? बाप उठतंय, 10 मिनिटं मारतंय लेकराला निबार, पुन्हा जाग्यावरून बसतंय बाप. बाळ निरागस आहे. निरागस कुणाला म्हणायचं की जे चटकन विसरतं, मान अपमान विसरतं. नवरा बायकोचं भांडण मिटायला खूप वेळ लागतो. काय काय महिना महिना अनबन एकत्र होत नाही. प्रत्येकाचा कालावधी किती आहे बघा. बोला बोला बोली बंद झाली की मग संवाद सुरू होताना कार्ट्याला मध्ये घ्यायला सांगितलं, सांग जेवण तयार करून ठेवलंय, गिळून जायला सांग मध्येच. आता मेसेज असल्यामुळे लवकर जुळतंय.
मोबाईल असल्यामुळे. पण ते बाळ चटकन विसरत आहे आणि परत त्याची गाडी सुरू होते. टिंग, ज्या गाडवाला बसायचं त्याने बसा, ज्या गाडवाला उतरायचं त्यानं उतरा. आत्ताच एका गाडवामुळं गाडी 10 मिनिटं लेट झाली. शब्द कोणते वापरतो? घरामध्ये सौख्य नसेल, संस्कार नसेल, भाषा निराळी असेल तर ते लेकरू घडतं कसं? मी समजा देशमुख आहे, माझा लाकडाचा वाडा आहे, मला कुणी नाही आहे, माझं वजन 150 किलो आहे, आता 104 किलो आहे, सोडून द्या, 150 किलोचा देशमुख, देशमुखच म्हणतोय मी, दुसरं कुणी नाही, असा उभा आहे इंद्रजित देशमुख. ज्या लेकरावर संस्कारच नाहीत, शब्दाचे नाहीत, वाणीचे संस्कार नाहीयेत, असं एक 9 वर्षाचं कार्ट येते आणि देशमुखांना बघते, 150 किलोचा देशमुख असा उभा आहे गॅलरीत, सगळा वाडा लाकडाचा आहे, ते म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कस काय न्यायचं, दार बार काय ना, ते वर बोलवते त्या कार्टाला, म्हणते शिकवलं की नाही घरामध्ये तुला कुणी चांगलं बोलायला, खान 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 मारतंय आणि देशमुख त्याला असं आत टांगून देते, असं खोलीत ठेवते आत. त्याचं बाप येते, ते म्हणते देशमुख साहेब माझ्या पोराला का टांगून ठेवलं, म्हणजे का अडकून का ठेवलं, ते म्हणते काय शिकवलं की नाही पोराला संस्कार काय, कसं बोलावं, कुणाशी मोठ्यांचा आदर, लहानांची कदर. ते म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कस काय न्यायचं. ते बाप म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब त्याला काय जीवनाचा अनुभव आहे का, मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, अवघड काय म्हणलं, मेल्यावर जीव असणार आहे का तुमच्यावर, हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं अवघड काय म्हणलं. ते त्याला पण आत टाकते, त्याचं आजोबा येते, त्या पोराचा आजोबा, म्हणजे त्याचं वडील येते, ते मध्ये वाकलेलं असतंय 85-86 वर्ष वय, ते म्हणते देशमुख साहेब माझ्या पोराला माझ्या नातवाला का ठेवलंय, ते म्हणलं काय शिकवलंय का नाही घरामध्ये. नातू म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, पोरग म्हणते काय अवघड आहे हातपाय तोडायचं आणि खाली न्यायचं. ते म्हातारं म्हणते जाऊ दे की देशमुख साहेब त्या दोघांना काय अक्कल आहे का, वय वय का, त्याने काय बघितलंय का, बर मेल्यावर तुम्हाला कोण आहे का वारसदार, कुणीच नाही, बर वाडा बी लाकडाचा आहे, खाली तरी कशाला न्यायचं, वाड्याला जाग लावायचं. आपल्या घरात अशा चर्चा होत आहेत का बघा, कार्ट बाहेर जाऊन असं कोणाला बोलतंय का बघा. संस्कार या शब्दाचा अर्थ आहे मोठ्यांचा आदर आणि लहानांची कदर. मोठा माणूस आला की उच्चाटकन उभा राहिला जाते का, आदबीनं मान खाली घातली जाते का. जो कोणी वयानं मोठा असेल, ये थो वडील जे जे आचरती, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, ये थो वडील जे जे आचरती तया नाम धर्म ठेवीती, ते चिअर आचरती सामान्य सकट. म्हणजे घरातली मोठी माणसं जशी वागतात तशी लहान माणसं वागतात. पुढची गोष्ट की तुम्ही स्पर्श कसे करता घरामध्ये लेकरांना एकमेकाला. ऋषी म्हणतात की तुमचं बाळ कितीही वयाचं होऊ दे, रोज एकदा तरी त्याला मिटीमध्ये घ्या, त्याच्या केसाचा वास घ्या, त्याला सुरक्षित वाटू द्या. स्पर्शामध्ये प्रचंड ताकद असते. माझी लातूरला व्याख्यान होती 3 दिवस आणि मी एका डॉक्टर साहेबांच्या घरी राहिलो होतो. ते सकाळी 7 ला 6 ला खाली जायचे ऑपरेशनला, दिवसभर ऑपरेशन, ओपीडी, राऊंड, वर यायला 7:30 वाजायची, एनर्जी डाऊन झालेली असायची. मला सांगायची की मी वर आलो की माझी 80 वर्षाची आई, 85 वर्षाच्या अण्णा समोर सोफासेटवर बसलेली असायची, पूर्ण एनर्जी डाऊन झालेली असायची. वर आलो की मी आईच्या कुशीत शिरायचो, घुसळायचो माझं शरीर, 5 मिनिटानंतर आईच्या कुशीतनं बाहेर यायचो. सकाळी जेवढा ताजातवाना होतो तेवढा ताजातवाना मी आईच्या कुशीतनं व्हायचो. जगातली सगळ्यात पॉवरफुल चार्जर कोण असेल तर ती आईची मिठी आहे. स्पर्श तुम्ही कसे करता? अँड द लास्ट, तुम्ही एकमेकाला प्रेझेंट कसं देता, आठवणीनं कसं प्रेझेंट देता. पूर्वी एक 11वीला आपल्याला इंग्लिशमध्ये कथा होती, आवड आठवते का बघा, एक कथा, त्याचं तिच्यावर प्रेम होतं, तिचं त्याच्यावर प्रेम होतं. त्याचं तिच्यावर प्रेम यासाठी होतं की तिचे केस लांब होते, सुकेशिनी होती. लग्न झालं आणि पहिला लग्नाचा वाढदिवस होता. ती घरात होती, घरात काहीच नव्हतं, दारिद्र्य होतं. तिला असं वाटलं की आता आज काय भेट द्यावी, आज प्रेझेंट काय द्यावं नवऱ्याला. तिनं पहिल्या भेटीमध्ये आपल्या त्या प्रियकर असताना, कारण बदलतं नातं, लग्नाच्या अगोदर सूर्य देतो, चंद्र देतो, तारे देतो, लग्न झाल्यानंतर राशन सुद्धा देत नाही, तुझं तू आण. ते लग्नाच्या अगोदर तो म्हणतो, ती म्हणते की हा घड्याळ दिलं होतं. सगळ्या पहिल्या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या सगळ्याला आठवणीत असतात बघा, प्रेमातल्या सगळ्या गोष्टी, द फर्स्ट, सगळ्या घड्याळ दिलं होतं. ती म्हणते की मला
तिला घड्याळाचा पट्टा जुना झाला होता, पहिल्या भेटीतला घड्याळ त्याचा पट्टा जुना झाला होता. ती म्हणते की मला त्याला पट्टा घ्यायचा. ती आरशासमोर उभी राहते. घरात विकण्यासारखं काय नाही, तिच्या लक्षात येते केस मला विकण्यासारखे आहेत. पण त्याचं केसावर प्रेम होतो कारण केस तिला आवडले होते. कुणाला कुणाचं काय आवडेल सांगता येत नाही ना. तिनं तर केस विकले घड्याळाचा पट्टा आण. तो संध्याकाळी घरी आला, जेवले दोघ जण, त्यानं घड्याळाचा पट्टा दिला. तिनं त्याच्यासाठी एक कंगवा आणला होता, कंगवा आणला होता. असं टच आठवणीत लक्षात ठेवून मी पुरुषाच्या जातीला विचारतो, कुटुंबाचं सौख्य आहे, आईच्या ना आपल्या आपल्या स्वतःला प्रश्नाचं उत्तर द्यायचं. बायकोचा वाढदिवस झाला, आपल्या लग्नाचा वाढदिवस झाला, आईच्या ना आपण स्वतःला प्रश्न विचारायचा की त्या दिवशी आपण आपल्या बायकोला आय लव्ह यू म्हटला का. नाही. घरात पाहुणे आले, दिवसभर तिनं लोटझा, दिवसभर काम केलं, स्वयंपाक केला, थकली संध्याकाळी, संध्याकाळी तिला म्हटला का थकलीस का. दोन शब्दांची ताकद. नाती टिकवायची म्हणजे काय असतं, फक्त दौलत लुटायची असते, ती मी भावनांची आणि शब्दांची लुटायची असते. दुसरं काय असतं ना त्यांच्यामध्ये, नाहीतर काय देतो आपण. लेना देना बंद है फिर भी आनंद आहे म्हणजेच आनंद आहे ना, काय दुसरं असतं. थकलीस का नुसतं. म्हणून बघा येणाऱ्या आठवड्यामध्ये नाही दुसऱ्या दिवशी सगळी भाजी तुमच्या ताटात आली, बोलणं सोडून देईन. टाळ्या वाजवा, टाळ्या. बायकोचा फोन आला, फोन आला बायकोचा. काय म्हणता, ठेव संध्याकाळी, थोड्या वेळाने मी करतो. बायकोचा फोन आला की कट होतो. पण लबाडाचा फोन आला, संध्याकाळी बसायला बोलवणाऱ्याचा फोन आला, अर्धा अर्धा तास. अरे तिनं यायचं तुमच्यासाठी. 21-22 वर्षाच्या पूर्वीचं सगळं आयुष्य विसरायचं, इतिहास विसरायचा तिनं स्वतःचा. मंगळसूत्र तुमचं, कुंकू तुमचं, पोरग जन्माला आलं नाव तुमचं. आणि तिचा फोन आला की कट करायचा. कुटुंबाचं सौख्य टिकवायचं असतं तर पहिलं सूत्र पुरुषाच्या जातीसाठी, किती बी अवघड पोझिशन मध्ये येऊ द्या बायकोचा फोन कट होता का मला. राष्ट्रपतीचा फोन कट झाला तरी चालेल, पण घरच्या राष्ट्राचा फोन कट होता का मला. काही जणींनी नाही वाजवल्या, काय होणार आहे. आणि आम्हाला एक जग तयार करावं लागणार आहे. आम्ही भगवान महावीरांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. असं म्हटलं जातं की शत्रूला मित्र करणं त्याला वीर म्हणायचं, आणि मनातलं शत्रुत्व संपवणं त्याला महावीर म्हणायचं. आम्हाला आमची कुटुंब नावाची संस्थाच टिकवायची आहे ना, जी घसरलेली आहे ना, तिची कुठपर्यंत घसरली आहे. फक्त त्याचं मी निवेदन करतो, एक गझल आपल्याशी सांगतो. पंकज उदास आता निघून गेले, पंकज उदास त्यांची एक गझल आहे, रात्री जाऊन गेल्या गेल्या डाउनलोड करा. त्या गझलमध्ये पंकज उदासनी तुमच्या माझ्या कुटुंबाचं वर्णन केलंय, वाहत आलेल्या कुटुंबाचं. पंजो तो म्हणतो, अबू बुखरी आहे तो, शायर आहे, आणि पंकज उदास गात आहेत. खूप सुंदर गायली ती. सुख दुखता एक आपना, अपना हो या भेगाना. पंकज उदास असं म्हणतायत की पंजोबाच्या कालावधीमध्ये आम्ही सुखी होतो, बरे घरामध्ये चूल नव्हती पेटत, दोन दोन दिवस उपवाशी असायचो. पण त्यावेळेला चोरी होत नव्हती, कुणी कुणाशी खोटं बोलत नव्हतं, दरोडा होत नव्हता, माणसं माणसामध्ये सुखी होती. दौलत नव्हती पण माणसं सुखी होती. आजोबाच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्ही सगळे सुखी होतो. लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये तो कविता असं म्हणतो, कवी असं म्हणतो की आता तुमच्या घरामध्ये सगळं आहे, खाली कार्पेट आहे, वर झुंबर आहे, दारात गाडी उभी आहे, सगळं ब्रँडेड आहे तुमच्यामध्ये, नोकर चाकर सगळं तुमच्याकडे आहे, तुम्ही सुखी आहात का तो प्रश्न विचार. आर यू हॅपी? तुम्ही बेडरूम मध्ये भांडता आणि दिवाणखान्यामध्ये येऊन नाटकी हसता का? आर यू हॅपी? तुमची हॅपी म्हणजे कल्पना काय आहे, तो शायर असं म्हणतो. जॅकी श्रॉफ म्हणतो, मी हिरो नव्हतो, 10x10 घरात राहत होतो, आईला दमा होता, आई खोकायला लागली की रात्रभर तिची सेवा करायची. मी हिरो झालो, बंगला झाला, आईची खोली वेगळी, बापाची वेगळी, माझी वेगळी. त्या दिवशी रात्री 3 वाजता आईला अटॅक आला दम्याचा, नाही सेवा करू शकलो.
आणि मग आता मध्ये स्टांझा मध्ये त्या गझलच्या लास्ट स्टांझाच्या मध्ये असं म्युझिक आहे 1.5-2 मिनिटच, आणि त्या म्युझिकमध्ये कॅमेरामन मोठा हुशार आहे. तो कॅमेरामन एकदा आईबापावर कॅमेरा फिरवतोय आणि खाली जी मांडीवर लेकर बसलेत ना त्या लेकरांच्या वर कॅमेरा फिरवतो, कारण लास्ट स्टांझा सुरू होतो ना त्याच्यामध्ये आईबापाची खंत आहे, वेदना आहेत आईबापाची, कारण तो ज्या वेळेला उचलतोय स्टांझा, पंकज उदास त्यांच्याही लक्षात आलं की मी बाप म्हणून नाही चांगला वागलो, कारण खलील जिब्रान असं म्हणतो की बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग मरायचं असतं, बाप पिढीनं पुढच्या पिढीला स्वर्ग तयार करून मग मरायचं असतं. खलील जिब्रान म्हणतो की तुम्ही जन्माला आला त्यावेळेला जितकं सुंदर जग होतं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आणि सुंदर जग करून तुम्हाला मरायचं असतं. सगळ्या बापांना आणि सगळ्या आईना विचार करा, तुम्ही जन्माला आला त्यावेळेला जसं जग होतं आता तुम्ही तुमच्या लेकरांच्या जगण्याच्या लायकीचं जग केलं आहे. तो शायर असं म्हणतो, हे आने वाली नसल हे येणाऱ्या पिढ्यानं आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं रे पोरानो, एक जग तयार करायचं होतं. मी क्लास वन झालो आणि माझा एक मित्र केंद्र शासनामध्ये क्लास वन झाला, लग्न झाल्यानंतर आम्ही एकमेकाला भेटायचो 10 वर्ष. त्यानं बाळ नाही जन्माला घातलं, अजून नाही जन्माला घातलं. भेट झाली की आम्ही 10-12 वर्षानंतर त्याला म्हणतो, राम्या पोरग जन्माला घाल, पोरगी जन्माला घाल, वंशाला दिवा वंशाला ज्योती असू दे. राम्या त्यावेळेला म्हणायचा 20-25 वर्षापूर्वी, इंद्रिया शाना नको हू, तुला मला जगताना जेवढा त्रास होतोय तुझं माझं पोरग ज्या वेळेला येईल जगाच्या बाजारात सोसतील त्याला घाव. त्याच्या इतकं जग सोपं असेल? पावला पावलाला त्याच्या वाट्याला फसवणूक, पावला पावलाला बेईमानी, पावला पावलाला गद्दारी त्या पोराच्या वाट्याला असेल? अरे आम्हीच बनवलेल्या नरकामध्ये आम्ही आमच्या पोराला ढकलायचं का? राम्या त्यावेळेला म्हणायचा आणि आता मला खरं वाटतं. विचार कर ना आपल्या पोराला. तो असं म्हणतोय शायर, हे पिल्लानं आम्हाला तुमच्यासाठी एक असं जग तयार करायचं होतं की बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची, बाळानो तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची होती, पण बाळानो नाही रे करू शकू. आम्ही आमच्या पोरांच्या वाट्याला काय घेतलं? एक प्रथित यश अभिनेता आहे, लग्न होऊन त्याची 13 वर्ष झाली, त्यानं बाळ नाही जन्माला घातलं. तो म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल, जग इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला जन्माला घालू, मला माझ्या पोराला नरकात नाही लोटायचं, नरक करून टाकलाय आम्ही आमचा भवताल. सरोजताई आत्ता होत्या, काय म्हणत होते महाराजजी? आम्ही वर महाराजजींच्याशी बोलत होतो तर सांगत होते ते, बाप पिढी आम्ही समाजामध्ये सौख्य सौहार्द प्रेम जिवाळा की ज्या गोष्टी घरामध्ये हव्यात त्याच गोष्टी दारामध्ये असणार ना, आम्ही कोणतं जग आमच्या पोरांच्यासाठी ठेवून निघालो? तरी पण एक सकारात्मक विचार त्याच्यामध्ये आहे. शापित नावाच्या चित्रपटामध्ये मधु कांबीकर आणि यशवंत दत्तचं एक गाणं आहे, त्याच्यात एक आशावाद आहे, थोडासा ऑप्टिमिस्ट क्रॉनिक ऑप्टिमिस्टिझम आहे त्याच्यामध्ये. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, दिस येतील दिस जातील इवलेशा. त्याच्यात शेवटी तो असं म्हणतोय, ते यशवंत दत्त म्हणतोय मधु कामीकरला, अगं तुझ्या माझ्या पोराला ही वजं सण होईल, हे घाणेरडं वजं जे आहे समाजामध्ये जे चालू आहे आता, द्वेषाचं मत्सराचं हिंसेचं घृणेचं, तुझ्या माझ्या पोराला सोसल का? आणि ती मधु कामीकर म्हणते, इवलेशा पण तिचा इवलासा उजेड, अगं तुझं माझं पोरग म्हणजे पणती आहे, जे अंधारलेलं जग आहे ना त्याच्यामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी तुझं माझं पोरग आलंय. आपली पोर करायची आहेत का नाही, पंती द्यायचा आहे का नाही त्या पोरांचा प्रकाश भोवताली? 750 वर्षापूर्वी पोरग गर्जना करत अवघाची संसार सुखाचा करीन, काय जिद्द आहे त्या पोराची? ऐसा वाघविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वम भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, काय म्हणतोय 16 वर्षाचं बाळ? आणि तुमचं माझं पोरग डॉल्बी आलं का?
डान्स कुठला करायचा? लग्नात 3-3 दिवस डान्स? पुढच्या पिढीला आम्ही कोणती गोष्ट देणार आहोत? शेवटची 3 मिनिटं आपल्याशी शेअर करतो. माझ्या मायबापानो, जनावर सुद्धा पुढच्या पिढीसाठी जगतात. रानात चरणाऱ्या रानगाया आपण कधी बघितल्या? तर रानगाया चरत असताना गोल रिंगण करतात आणि मध्ये वासराना घेतात. त्याचं कारण असं आहे, गायानं सुद्धा करतं, रानातल्या गायांना, वाघाला सिंहाला तर आम्ही मरू, पण आमची वासरं जगायला पाहिजेत. ॲनिमल चॅनलमध्ये हत्तीचा तांडा जंगलातून प्रवास करत असताना सगळ्यात पुढचा हत्ती असतो तो वयस्कर असतो, आणि सगळ्याचं पाठीमागचा हत्ती असतो ते पिल्लू असतो. हत्तीच्या तांड्यातल्या सगळ्यात पुढच्या हत्तीला माहीत असतं, वाघाला सिंहाला तर आम्ही मरू, पण आमची पिलं जगायला पाहिजेत. हत्तीला कळतं. बिरबलाकडं 2 घोडे आल्या दाखवायला, दिसायला सारख्या होत्या. त्यातली एक आई होती आणि एक लेक होती. बिरबलाला विचारलं, ह्यातली एक आई आहे ना, ह्याच्यात लेक कुठे? विचार, ओळख, आई कुठली आहे, लेक कुठली आहे, ओळख. बिरबलानं फिरून बघितलं. बिरबल म्हटला, नाही ओळखतायत, चला आपण नदीला घेऊन चला दोन्ही घोड्या. दोन्ही घोड्या नदीला लोटल्या. लोटल्याबरोबर एक घोडी नदीमध्ये पुढं चालत होती आणि एक घोडी पाठीमागे चालत होती. बिरबल म्हटला, ती पुढं आहे ना, ती आई आहे, माग आहे ना, ती लेक आहे. पाण्याचा प्रवाह गतीनं आला तर मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला कळतं, पाण्यामध्ये भोरा असेल तर भोऱ्याच्या तळाशी बुडून मी मरेन, पण माझी लेक जगायला पाहिजे. घोडीला कळतं. अरे मायबापानो, जनावरांना कळतं, पुढच्या पिढीसाठी जगायचं असतं. आपण कोण आहे? कुटुंबाचं सौख्य म्हणजे काय आहे? समाजाचं सौख्य मध्ये काय आहे? उमऱ्याच्या आत आमच्या शांतता असेल तरच जगामध्ये शांतता असेल ना. उमऱ्याच्या आत आम्ही उद्ध्वस्त असू तर तुमची माझी पोरं हातामध्ये दगड घेऊन कोणाच्या तरी अंगावर जातील ना. आम्ही जे पेरू तेच बाहेर उगवणार आहे ना. सौख्य आणि प्रेम, माणूस नावाची जात प्रेम जिवाळ्यावर जगते, आणि ते जर नाही आम्ही पेरू शकलो, कारण जगभरामध्ये जे संत आणि सत्पुरुष येऊन गेले त्यांनी दुसरं काहीच पेरलं नाही या जगामध्ये, फक्त प्रेम आणि करुणा पेरली. ज्योत से ज्योत जगाते जलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुमचं माझं घर, तुमचा माझा समाज या उदात्त ध्येयाच्या वर जगला तर जगला, नाही तर जगू शकणार नाही. लास्ट सेंटेन्स आहे, जी व्यक्ती, जे कुटुंब उच्चतम जीवन मूल्यावर जगतं तेच सुखी असतं. ज्या व्यक्तीच्या आणि कुटुंबामधली जीवन मूल्य घसरलेली असतात ते कुटुंब आणि ती व्यक्ती कधी सुखी होऊ शकत नाही. हा आमचा ठाम निश्चय असेल तर तोच संतांचा संदेश आहे. मला इथं बोलवलं, जवळजवळ 1.5 तास मी आपल्याशी बोलतो आहे. बोलत असताना कुठे चुकलं असेल क्षमस्व. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू आपल्या आतला चांगुलपणा जागा व्हावा आणि भवताल सुखी व्हावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्यांसाठी ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.